नमस्कार, मी संदीप काळे. मी आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्यासाठी. मी आत्ता नुकताच हा माझा यूट्यूब चॅनल चालू केला आहे आणि मी तुम्हाला शेती आणि शेतीपूरक किंवा कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि त्या शेतीपूरक व्यवसायाची माहिती देण्यासाठी हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे. तर जर तुम्हाला हा माझा चॅनल आवडत असेल तर कृपया तुम्ही तो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा सबस्क्राईबच्या बटणाच्या जरी जी घंटा आहे त्याच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण मी जे काही अपडेट व्हिडिओ पुन्हा अपलोड करेल त्याची माहिती तुम्हाला लगेच होईल. तर आज आपण घेऊन आलो आहे की ग्रामीण भागातील कुक्कुटपालनातला एक नैसर्गिक प्रकारे कोंबडी अंडी कशी उगवते त्याची थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर चला पाहूया आपण कशा प्रकारे कोंबडी अंडी उगवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यातून कशा प्रकारचे पिल्ले बाहेर येतात. आपण जे पाहत आहे ते नैसर्गिक पद्धतीने कोंबडी अंडी कशी उगवत आहे तर ते आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर पाहूया या ज्या याला झाप म्हणतात थोडक्यात, याच्या आतमध्ये कोंबडी आणि अंडी ठेवलेले आहेत उबवण्यासाठी आणि त्यामधून साधारण 18 दिवसानंतर पिले निघण्यास सुरुवात होते. आता ही कोंबडी बसून साधारण 4 ते 5 दिवस झालेले आहेत. तर आपण पाहूया काय परिस्थिती आहे त्या कोंबडीची. त्यामध्ये कोंबडी बसवलेली आहे. ठेवलेचे अंडे साधारण 18 दिवसाच्या प्रोसेस नंतर याच्यामधून पिले बाहेर येतात. 2 दिवसात तिला एकदा चारा पाणी आणि नैसर्गिक विधीसाठी बाहेर सोडावं लागते, नाहीतर हे पूर्ण अंड्यामध्ये खराबी होऊन जाईल. तर आपण तिला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करूया. बस आणि ते हाती लागले लवकरच. सोडू नको ते, पट बाबू उचलतेस लगेच. तशी बसू नको तू, फक्त ठेव, फक्त एका हाताने ते घेत. हा दाखव ओके, तुला ठेवण्यात मिळालेलं कारण रोज तुला खूप धावपळ होती तुला सोडवण्यासाठी. आता ही जी दुसरी कोंबडी आहे बसवलेली, ही साधारण 18 दिवस पूर्ण होत आलेले आहेत आणि यामधून पिले निघण्याचा आवाजही येतो आहे आणि पिले काही पिले तयार झाली आहेत, काही पिले तयार होऊ शकत आहेत. तर पाहूया काय परिस्थिती आहे. काही पिले तयार आहेत, काही तयार हो राहील. कोंबडी बसवण्यासाठी ते एका ते धान्य साफ करण्यासाठी जे भांडं वापरलं जात आहे त्याचा वापर केलेला आहे आणि आतमध्ये जे खराब फडके किंवा जे वेस्टेज कापडा आहे त्याचा वापर केला आहे आणि त्यामुळे त्यांना उब मिळण्यास मदत होते. आता काही पिले तयार झालीत आणि ही नुकतीच बाहेर आलेली पिले. असं छानसा असा आवाज पण येतोय त्यांचा आणि साधारण या पिल्लांना
या कोंबड्या उडवण्यासाठी साधारण 6 महिन्याचा कालावधी लागतो अंड्यावरती येण्यासाठी. आणि कोंबडी अतिशय शांतपणे कॅमेऱ्याकडे पाहू राहिली. एकदा कोंबडी उचलूया आपण, पाहूया किती पिल्ले तयार झाली. उचल बिंदसमध्ये धरून उचल. हां काय नाही करते, उचल उचल. अरे वा खूप छान, वेगवेगळ्या कलरची अशी एकदम नैसर्गिक पद्धतीने उगवलेली. 1, 2, 3 साधारण 7 ते 8 पिल्ले तयार झालेले आहेत. आणि आपण पाहूया हा हे जे एक अंडा आहे त्याच्यामधून पिलू निघू राहिलेला आहे. त्याचा काही भाग दिसतोय आपल्याला, पाहूया आपण, प्रयत्न करूया बघण्याचा. व्यवस्थित दिसत नाही तर आपण पाहूया, एकदा उचलून पाहूया. थोडं अस्पष्ट दिसतंय परंतु ठीक आहे. त्या पद्धतीने पिल्ले निघण्याची प्रोसेस आहे. तर आपण परत एकदा कोंबडीला तिच्या जागेवरती ठेवूया. घे घे घे, पाठी मागलं घे, लगेच धरायचं तिला, धर धर धरायचं, पूर्ण लाज होत त्याच्यावर ठेवायची. तू फक्त भांडं घे, मागलं वरून ठेव, म्हणजे ती बरोबर बसते. भीतोय माझा मित्र कोंबडी ठेवण्यासाठी. आणि पुन्हा एकदा इथून कोंबडी आपण डालून टाकले. धन्यवाद मित्रांनो.